गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, कालपर्यंत आपण पहिले तीन किंगडम स्टडी केले. काल आपण नवीन किंगडम किंगडम प्लॅंटी चालू केला, त्याच्यामध्ये सुरुवातीला क्लासिफिकेशन वगैरे हा सगळा पार्ट जो आहे तो स्टडी केला. त्याच्यानंतर आता पुढं काल आपण बघितलं होतं की एक एक डिव्हिजन आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. त्याच्यातली आता पहिली डिव्हिजन आज आपण स्टडी करणार आहोत, नेमॅथाचं अल्गी. बरोबर? आता या अल्गीमध्ये ॲक्च्युली काय काय असणार आहे, तर अल्गी मुळात किंगडम प्लॅंटीचा पार्ट आहे. अल्गी म्हणजे मराठीमध्ये त्याला काय बोलतात, शेवाळ. आता हा जो पार्ट बघितला तर असं म्हणत की हा प्लॅंटचे कॅरेक्टर किंवा प्लॅंट्स म्हटलं की त्याला शूट, रूट सिस्टीम, स्टेप सगळी डेव्हलपमेंट असायला पाहिजे. तर असं काही नाही आहे बाळू, ह्या सगळ्या डेव्हलपमेंट असणाऱ्याच पार्टला फक्त प्लॅंट बोललं जातं असं काय नाही आहे. कारण प्लॅंट्समध्ये आपण जे डोळ्याने बघतो किंवा ज्याला आपण प्लॅंट्स बोलतो ते सगळे हायर डेरिव्हेटिव्ह आहेत. म्हणजे त्यांचे जे काय लोअर फॅमिलीज आहेत, त्या लोअर फॅमिली ज्या आहेत त्याही स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणजे किंगडम प्लॅंटिंगमधली सगळ्यात लोअर फॅमिली ज्या आहे ती कुठली आहे, फॅमिली अल्गी. म्हणजेच त्याला काय म्हणू शकतो तुम्ही, डिव्हिजन अल्गी. आता अल्गीमध्ये ॲक्च्युली कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स थोडक्यात मी सांगणार आहे, आणि मग त्याच्यानंतर त्याचं पूर्ण क्लासिफिकेशन. कारण काल मी काय म्हटलं होतं तुम्हाला, जे काय क्लासिफिकेशन आहे ते डिटेलमध्ये ज्यावेळेला आपण स्टडी करणार त्यावर ॲक्च्युली तो होल किंगडम आपल्याला स्टडीसाठी येईल. आणि तर वरवर फक्त जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितले म्हणजे सगळ्या ऑर्गॅनिझम त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये मोडतील असं काय नाही आहे. बरोबर? मग आता तसं जर असेल तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, तर अल्गीचे काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे द अल्गर स्पेसिजेस आर थॅलाइड इन स्ट्रक्चर. आता थॅलाइडना कंपल्सरी थॅलस प्रेझेंट आहे. आता थॅलस बॉडी म्हणजे काय असतं, तर असं थ्रेड लाईक बॉडी किंवा ज्याला स्टेम फॉर्मेशन किंवा थॅलस म्हणजे देठासारखा भाग, त्यामुळे बॉडी कशी आहे तर थॅलाइड आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, दे शोज ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. सरळ सरळ आपण हेडिंग काय टाकलेलं आहे, किंगडम प्लॅंटी असं बोललो आहे आपण. मग आता किंगडम प्लॅंटी म्हणणार तर प्लॅंटचे कॅरेक्टर्स आले. प्लॅंटच्या कॅरेक्टरमध्ये पहिलं कॅरेक्टर काय ते आपलं क्लोरोफिल पिगमेंट्स. जर क्लोरोफिल पिगमेंट्स असतील तरच आपण त्याला काय बोलतो, किंगडम प्लॅंटीमध्ये येणार. मग आता जर क्लोरोफिल पिगमेंट असतील तर ते कसे असणार आहे, ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असणार आहे, ते स्वतःचं अन्न जे आहे ते स्वतः बनवणार. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, दिस फॅमिली आर लार्जली ॲक्वॅटिक. आता ॲक्वॅटिकमध्ये आपल्याकडे तीन टाईपचे वॉटर आहेत, एक म्हणजे फ्रेश वॉटर आहे, दुसरं मरीन वॉटर आहे, आणि तिसरं जे आहे ते ब्रॅकिश वॉटर. ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या जास्तीत जास्त व्हरायटी पाहून ॲक्वॅटिक आहेत. ही फॅमिली जी आहे तुम्हाला टेरेस्ट्रियल रिजनला फार कमी बघायला मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की जेव्हा पावसाळ्यात पाऊस पडून पडून ज्यावेळेला तिथं मॉइस्ट कंडिशन होते किंवा मॉइस्ट स्टोन जिथं फॉर्मेशन होतात तिथंच वळून फक्त ही व्हरायटी बघायला मिळेल टेरेस्टियल फॉर्ममध्ये बघितलं तर. म्हणजे जिथं वॉटर जे आहे ते नेहमी राहणार नाही आहे अशा ठिकाणी. पण जास्तीत जास्त व्हरायटी याच्या कशा आहेत, तर ॲक्वॅटिक व्हरायटी आहेत ज्या तुम्हाला फक्त आणि फक्त वॉटर बॉडीमध्ये प्रेझेंट असतील. पुन्हा दे हॅव हायर अमाऊंट ऑफ व्हॅरिएबिलिटी. आता याच्यामध्ये व्हेरिएशन्स कशामध्ये आहेत, तर याच्यात लेंथला व्हेरिएशन आहे, साईजमध्ये व्हेरिएशन आहे, शेपमध्ये व्हेरिएशन आहे, रिप्रोडक्शनमध्ये आहे, त्यांच्याकडचं स्टोरेज मटेरियल काय काय त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला एखादी व्हरायटी घेतली तर ती सिमिलर दुसऱ्या व्हरायटीशी करता येणार नाही आहे. त्याच्यामध्ये डिसिमिलॅरिटीचा फॅक्टर बराचसा आहे, म्हणून आपल्याला परत त्याचं क्लासिफिकेशन बघावं लागणार आहे. पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पॉईंट, दे फिक्सेस ॲटमॉस्फिरिक CO2. आता हे जे आहे ते काय करतात, तर ॲटमॉस्फिरिक CO2 जो आहे तो फिक्स करायचं काम करतात. कारण आपल्याला फोटोसिंथेसिस प्रोसेस ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन बोलले ना, त्यामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस व्हायला पाहिजे. फोटोसिंथेसिससाठी कंपल्सरी काय लागतं, कार्बन डायऑक्साईड लागतो. म्हणजे हे सुद्धा काय करणार, ॲटमॉस्फिरिक कार्बन डायऑक्साईड जो आहे तो फिक्स करणार. अँड दे इन्क्रीजेस O2 लेवल इन इन्व्हायरमेंट. ज्या ठिकाणी ह्या अल्गर व्हरायटी असतील, ज्या वॉटरमध्ये अल्गी जास्त असतील, तिथं म्हणून वॉटर ऑक्सिजन फॉर्मेशन टेंडन्सी जी आहे ती हायर असणार. म्हणजे इट इन्क्रीजेस O2 लेवल इन इन्व्हायरमेंट. कारण जसं प्लांटचं कॅरेक्टर आहे तसंच कॅरेक्टर याला पण येणार. म्हणजे ॲटमॉस्फिरिक CO2 ॲब्सॉर्ब करणार, फिक्स करणार पण. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय करणार, ऑक्सिजन लेवलमध्ये काय करतील, इन्क्रीज करतील. आणि ह्या सगळ्या एवढ्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्सवरून हे लक्षात आलं असेल की ह्याच्याकडं प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पण अतिशय महत्त्वाचा एक पॉईंट, दीज आर नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. आता बोलताना मी काय म्हणणार आहे, त्याला प्लांट्स असं म्हणू शकता का, म्हणू शकतो, कारण प्लांट्सचे सगळेच्या सगळे जवळपास कॅरेक्टर्स त्याच्याकडे आहेत. CO2 ॲब्सॉर्प्शन असेल, O2 रिलीज असेल, ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, ॲक्वॅटिक फॉर्म आहे तो, थॅलाइड स्ट्रक्चर आहे, त्याला थॅलस फॉर्मेशन आहे. असं जर असेल आणि जर आपण हे प्लांटच्या अंडर घेत असू, तर वाव, ते प्लांट्स म्हटलं की कसं असायला लागतं, व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट असायला लागतो. तर या फॅमिलीकडं व्हॅस्क्युलर टिश्यू जो आहे तो ऑब्सेंट आहे. मीन्स दीज फॅमिली आर नॉन व्हॅस्क्युलर फॅमिली. म्हणजे नॉन व्हॅस्क्युलर का म्हणणार, तर व्हॅस्क्युलर टिश्यू टोटली ऑब्सेंट.
आता हा जो वास्क्युलर टिश्यू जो आहे तो ऑल्गी फॅमिली मध्ये काय आहे तर ऍब्सेंट आहे. जसं जसं पुढे पुढे जाणार तसा हा काय होईल प्रेझेंट होईल. मग या डिव्हिजनला तो काय असेल ऍब्सेंट असेल. जसं जसं आपण पुढची डिव्हिजन राईट हॅटा बघणार त्याच्यामध्ये पण तो ऍब्सेंट आहे. टेरिडोफायटाला थोडंसं मॉर्फिझम स्टार्ट होईल म्हणजे जे काय वास्क्युलर टिश्यूसाठीचं जे काय अपेंडेजेस असतील ते सगळे स्टार्ट होतील. त्याच्यानंतर जे पुढचे दोन्ही डिव्हिजन जे आहे जिम्नोस्पर्म एंजियोस्पर्म टोटली काय असणार आहेत व्हॅस्क्युलर प्लांट्स. म्हणजे हे कॅरेक्टर अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आता राहिला प्रश्न आहे त्यांच्यामध्ये जी काय लेंथ आहे त्या लेंथवरून एक छोटासाच पॉईंट आहे पण तोही अतिशय महत्त्वाचा आहे. लेंथमध्ये जर बघितला तर ॲज काय म्हटलं मी त्यांच्यामध्ये बरीचशी व्हेरिएबिलिटी आहे म्हणजे लेंथमध्ये असेल साईजमध्ये शेपमध्ये सगळ्यामध्ये. तर याच्यामध्ये अशी एक व्हरायटी मिळते की ज्याची लेंथ त्या व्हरायटीचा नेम आहे केल्स असं बोललं जातं. ज्याची लेंथ अबाव 60 मीटर्स म्हणजे याची लेंथ घ्याय ना ती अबाव 60 मीटर म्हणजे 60 to 100 मीटर्सपर्यंत याची लेंथ तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्यात लेंदी एक्झाम्पल विचारला तर ते एक्झाम्पल काय केल्सचं आहे. आणि याच्याकडे पाहिलं आयोडीन कंटेंट हायर आहे म्हणजे ना ह्याच्याकडे आयोडीनचं अमाऊंट जे आहे ते हायर आहे आणि त्या ड्यू टू हायर अमाऊंट ऑफ आयोडीन दे आर यूज्ड ॲज अ आयोडीन रिच सोर्स. म्हणजे आयोडीन ज्याच्यामध्ये जास्त असेल तर आयोडीनचा सोर्स म्हणून ओळखला जातो. तर ही ह्या व्हरायटीकडे काय तर आयोडीन हे पिगमेंट काय तर हायर अमाऊंटमध्ये आहे. आणि लेंथी म्हटलं म्हणजे टोटल अल्गीमधली सगळ्यात लेंथी स्पेसिस म्हटलं तर कुठलं एक्झाम्पल येणार केल्सचं. आणि ते जे आहे ते आयोडीन जे आहे तुम्ही ॲज अ फूड म्हणून यूज करू शकता म्हणजे ही व्हरायटी तुम्ही ॲज अ फूड म्हणून घेऊ शकता. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे सगळ्याचे सगळे सोर्स कसे आहेत तर प्रोटीनियस आहेत. तेही अतिशय महत्त्वाचं आहे सगळ्यांच्याकडे कंपल्सरी काय तर हायेस्ट प्रोटीन सोर्स आहे. तर सिंगल सेल प्रोटीनची जी कन्सेप्ट आहे ती याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता. मग आता याच्यात हायर सोर्स प्रोटीन असेल तर ॲज अ फूड म्हणून हे बरेचसे मेंबर यूज करणार. आता यूजमध्ये फॅमिलीमध्ये एक 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 जे काय असणार आहे ते बघूया आता यूजमध्ये काय काय येतं. तर मग यूजमध्ये पण हा स्ट्रॉंगली आहे. त्याच्यानंतर पुढचं एक छोटंसं कॅरेक्टर आहे रिप्रोडक्शन ॲबिलिटी. यांच्याकडे जसं पाठिंबाच्या प्रत्येक किंगडममध्ये आपण रिप्रोडक्शन बघत आलो तसं याच्यामध्येही बघ रिप्रोडक्शन ॲबिलिटी जी आहे ती थोडीशी स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. हा व्हिजिटेटिव्हली पण रिप्रोड्यूस होईल. त्याच्यामध्ये एकच टेक्निक आहे व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनसाठी. टोटल याचे जरी क्लास बघितलात म्हणजे डिव्हिजन अलगी झालं याचं ज्याला क्लासिफिकेशन करणार त्याला क्लास आपल्याला तीन क्लास स्टडी करायचे. तिन्ही क्लास जरी घेतलात तरी व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये एकमेव एकच टेक्निक आहे ती म्हणजे काय असणार आहे तर फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशनला कसं असते समजा ही अल्गीचा एक थ्रेड आहे तर त्याच्यातला सरळ सरळ तो थ्रेड जो आहे तो स्पेसिफिक पॉईंटला काय करायचं कट करायचं. हा आता समजा हा थ्रेड आहे तर हा थ्रेड जो आहे तो इथून कट झाला की याला काय बोलतात फ्रॅगमेंटेशन. हा फ्रॅगमेंट जर तुम्ही म्हणजे समजा वॉटर जे आहे ते वॉटरमध्ये ही अल्ग स्पेसिस असेल कुठले एक्झाम्पल अल्गी असेल आणि जर तुम्ही व्हिजिटेटिव्हली रिप्रोड्यूस करायचं ठरवलं तर त्याच्यातला फक्त ना एक छोटासा पीस फ्रॅगमेंट कट करायचा आणि दुसऱ्या वॉटरमध्ये व बॉडीमध्ये ट्रान्सफर करा. ॲटोमॅटिकली तो मल्टिप्लाय व्हायला चालू होईल. म्हणजे रिप्रोडक्शन कसं झालं फिजिटेटिव्ह पार्टनर. म्हणजे रिप्रोडक्शनसाठी सेक्स्युअल ऑर्गन्स वगैरे यूज केलेले नाही आहेत. आणि सगळ्या याचे जे काही क्लास असतील जेवढे काय तेवढ्या सगळ्यांच्यामध्ये अस म्हणजे फिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे ते कसं होणार फ्रॅगमेंटेशन टेक्निकनं. दुसरा एक पार्ट आहे त्याच्याकडे असेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन पण आहे म्हणजे व्हिजिटेटिव्ह पण आहे आणि दुसरं जे आहे ते असेक्सुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. दे फॉर्म असेक्सुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन ड्यू टू फॉर्मेशन ऑफ स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन दे फॉर्म झू स्पोर. जे झू स्पोर आपण पाठिंबाचे पण एका किंगडममध्ये स्टडी केले होते. झू स्पोरमध्ये याचे जे काही झू स्पोर आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठा एक झू स्पोर आहे. म्हणजे ना त्याला काय असणार आहे फ्लाझेला. हा फ्लाझेलाचा नंबर जो आहे ना तो नंबर व्हेरिएबल आहे. प्रत्येक याची ज्यावेळेला क्लास स्टडी करणार त्याला प्रत्येक क्लासमधला जो नंबर आहे तो थोडासा डिफरंट आहे. पण झू स्पोर फॉर्मेशन असणार आहे. समटाईम्स इट रिप्रोड्युसेस सेक्सुअली रिप्रोड्युसेस बाय ॲप्लॅनोस्पोर्स. याच्याकडे काही वेळेला ॲप्लॅनोस्पोर थ्रू पण रिप्रोडक्शन होत आहे. त्याच्यानंतर काही वेळेला अकायनेटिस नावाचं पण स्पोर फॉर्मेशन याच्याकडे आहे. म्हणजे ना हा मोस्ट ऑफ द झू स्पोर फॉर्मेशन करून असेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन आहे. आणि ते झू स्पोर कसे आहेत तर फ्लाझेलेटेड झू स्पोर आहेत. म्हणजे ॲक्च्युली काय असणार आहेत मोटाईल झू स्पोर आहेत. आता मोटाईल ॲक्टिव्हिटी म्हणजे ऑलरेडी आपण बघत आलेलो आहोतच मोटाईल म्हणजे जे मूव होणार असे. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे त्याच्यामधला सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेट युनाईट टू फॉर्म स्पेशल ऑर्गन. मेल अँड फिमेल गॅमेट्स युनाईट
टू फॉर्म स्पेशल टाइप ऑफ ऑर्गन ऑर्गन आर कॉल्ड एज गॅमेटॅन्जिया. त्याच्यामध्ये काय तयार होतं तर स्पेशल मेल फिमेल यांचं युनियन झालं की एक स्पेशल टाईपचं गॅमेट तयार होतं. त्या गॅमेटला काय बोललं तर गॅमेटॅन्जिया असं बोललं जातं. हे जे आहे व्यवस्थित परफेक्ट कर हा नीटला बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारतात, कारण प्रत्येकामधलं जे काय गॅमेट फॉर्मेशन टेंडन्सी आहे ती वेगळी वेगळी आहे. बऱ्याच जणांच्यामध्ये वेगवेगळी नाव आहे. याच्यामध्ये काय बोललं जातं गॅमेटॅन्जिया. आता त्याच्यामध्ये तीन टाईपचं सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, पुन्हा एकदा थोडंसं आठवण करून देते. एक म्हणजे याच्याकडं आयसोगॅमस रिप्रोडक्शन पण आहे, म्हणजे इन आयसोगॅमी. आयसोगॅमीमध्ये बोथ मेल अँड फिमेल गॅमेट्स आर सिमिलर अँड फ्लॅजेलेटेड. दोन्ही पार्ट जे आहेत ते कसे आहेत, हा समजा मेल आहे हा समजा फिमेल आहे, तर दोन्ही कसे आहेत तर सेम साईजचे आहेत. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं फ्लॅजेलेटेड आहेत, म्हणजे त्यांना कंपल्सरी काय फ्लॅजेल आहे. आता हे फ्लॅजेलाचा नंबर जो आहे मगाशी जसं मी म्हटलं तसं फ्लॅजेलाचा नंबर जो आहे तो क्लासनुसार काय असेल डिफरंट असेल, पुढे आता क्लासिफिकेशनला तो पॉईंट येईलच. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सेकंड टाईप पण त्याच्याकडे रिप्रोडक्शन सेकंड टाईपचं पण मिळतं, अनआयसोगॅमी. इन धीस मेथड बोथ गॅमेट्स आर डिसिमिलर अँड नॉन फ्लॅजेलेटेड. आता डिसिमिलर म्हणजे काय असणार आहे तर एक साईजनं छोटा असेल एक साईजनं मोठा असेल. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कसे आहेत तर ते नॉन फ्लॅजेलेटेड आहेत, म्हणजे पहिले दोघे जे आहेत ते सेम राहतील विथ फ्लॅजेला राहतील. आणि हे मात्र कसे असणार आहेत डिसिमिलर पण असणार आहेत आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं नॉन फ्लॅजेलेटेड. तिसऱ्या टाईपचं एक रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये बघायला मिळतं आपल्याला ऊगॅमस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऊगॅमी. त्याच्यामध्ये इट हॅविंग टू डिफरंट गॅमेट्स, मेल गॅमेट, इट इज मोटाईल मेल गॅमेट अँड नॉन मोटाईल फिमेल गॅमेट. इन धिस स्ट्रक्चर फिमेल गॅमेट्स आर लार्जर इन साईज. आता डिसिमिलर इथंही बघायला मिळतं, पण त्या डिसिमिलर फॅक्टरमध्ये फिमेल गॅमेट जे आहे ते कसं लार्जर साईज आहे, मेल गॅमेट जे आहे ते स्मॉलर साईज आहे, स्मॉलर साईज विथ मोटाईल ॲक्टिव्हिटी म्हणजे त्याला कंपल्सरी फ्लॅजेला असणार. आणि फिमेल गॅमेट मात्र कसं असणार आहे विदाउट फ्लॅजेला. आता हे जे फ्लॅजेलाचे जे पॉईंट बोलले ना मी, फ्लॅजेलेटेड, नॉन फ्लॅजेलेटेड, मोटाईल, नॉन मोटाईल, लार्जर साईज, हे सगळ्यावरती पाहून MCQ असतात. या सगळ्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. आता त्या प्रत्येकामध्ये काही वेळेला एक एक्झाम्पल म्हणून विचारतात. त्याच्यामध्ये आयसोगॅमी असेल तर क्लॅमॅडोमोनस हे एक्झाम्पल आहे, और आयसोगॅमीला स्पायरोगायरस एक्झाम्पल देऊ शकताय. उगॉमीमध्ये फोलवॅक्स आणि फ्युकस ही दोन एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. एक्झाम्पल पण परफेक्ट करा. आणि त्याच्यात जे काय फ्लॅजेला नॉन फ्लॅजेला हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आता इथं काही जणांच्यामध्ये फ्लॅजेला आहे नाही असेल तरी लार्जर साईज स्मॉलर साईज सगळं झालं. आणि झूस्पोरमध्ये मात्र विथ फ्लॅजेला आणि मोटाईल झूस्पोर फॉर्मेशन हा करेल, म्हणजेच रिप्रोडक्शनमध्ये व्हेजिटेटिव्हली पण रिप्रोड्यूस होईल, असेक्सुअली पण होईल आणि ॲज वेल ॲज सेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन पण असेल. समजलं? ही झाली जनरल इन्फॉर्मेशन. आता याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो क्लासिफिकेशन ऑफ अल्की. आता अल्की फक्त हे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स झाले, एवढ्यावरती आपल्याला सगळ्या ऑर्गॅनिझम स्पेशली सेपरेट करता येतील का? नाही. म्हणजे आता परत आपल्याला काय केलं पाहिजे, त्यांचे छोटे छोटे क्लास बनवले पाहिजेत. आणि ज्या क्लासचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजे आपल्याला मिळालेलं जे काय अल्कीचं एक्झाम्पल असेल ते पटकन आपण त्या क्लासमध्ये टाकू. म्हणजे क्लासिफिकेशन केलं ना की हा स्टडी जो आहे तो थोडासा कसा होतो, इझी होतो. त्यामुळे पुढचा पॉईंट जो आहे तो काय, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनमध्ये पाहू, क्लासिफिकेशन ऑफ अल्गी. याचं क्लासिफिकेशन जे आहे ते सर्व मी एक चार्ट बनवून तुमच्या समोर ठेवलेला आहे. हा चार्ट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि सर्व पाठ केलात तरी चालेल. आता याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स घेऊन मी हे क्लासिफिकेशन दिलेलं आहे. आता प्रत्येक पॉईंटमध्ये थोडंफार थोडंफार काय काहीतरी वेगळं आहे, कसं आहे, काय काय आता आपण बघूया. आता क्लासिफिकेशनमध्ये मुळात क्लासिफिकेशन काय केलं तर याच्यावरची जी काही पिगमेंट सिस्टीम, पहिलेच आपण काय सांगितलं की कसे आहे तर आयटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहेत. आयटोट्रॉप्स म्हटलं की काय असणार आहे, ते प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल बाय युझिंग क्लोरोफिल पिगमेंट्स, वॉटर, कार्बन डायऑक्साईड अँड लाईट. बरोबर? मग आता असं जर असेल ना तर मग त्यांच्याकडं पिगमेंट्स कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत ते पिगमेंट्स आपल्याला बघितले पाहिजेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्या पिगमेंट सिस्टीमवरून त्यांना काही जणांना कलर असेल तर त्या कलर्ड फॉर्ममध्ये कोणकोण असेल ते स्टडी केलं पाहिजे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडचं जे काही फूड मटेरियल आहे, कारण क्लोरोफिल पिगमेंट जे आहे ते चेंज झाले, पिगमेंट सिस्टीम चेंज झाली की त्यांच्याकडचं स्टोर्ड फूड मटेरियल जे आहे ते चेंज होतं. मग काही वेळेला काही एखाद्या फॉर्मचं दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तो फॉर्म यूज केला जाईल. काही वेळेला त्यांच्याकडचं जे काय ऑकरन्स आहे किंवा हॅबिटॅट आहे त्याच्यावर पण डिफरन्स असू शकतो. काही वेळेला त्यांच्यावरचं रिप्रोडक्शन ॲबिलिटी जी आहे ती डिफरंट पण असू शकते.
म्हणजे आता आपल्याला जेवढ्या काय अल्गल स्पेसिस आहेत ना त्या सगळ्या एकत्र कलेक्ट करायच्या आहेत आणि त्यांचं स्पेशल पुन्हा काय करायचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. आता त्याच्यामध्ये ना अल्गीचे तीन क्लास बनवलेत बघू. त्याच्यात पहिला क्लास जो आहे नेम आहे त्याचं काय क्लोरोफायसी, दुसरा क्लास आहे त्याचं नेम आहे फिओफायसी आणि तिसरा क्लास आहे त्याचं नेम आहे रोडोफायसी. आता हे नेम जे आहे ते कसं आहे तर क्लासेस आहेत मग फायसी 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 सगळीकडे दिसते आपल्याला. पहिलं जे आहे ते क्लोरो म्हटलं, दुसरं फिओफायसी, तिसरं जे आहे ते रोडोफायसी. आता यांच्याकडं जे काही नेम आहेत, आता ह्याला क्लोरोफायसी जो आहे क्लोरो क्लोरोफिल पिगमेंट्स क्लोरोप्लास्ट म्हणा कसं आहे बरोबर ना, म्हणजे त्याचा कलर कसा असणार आहे ग्रीन कलर असणार आहे. पण तो ग्रीन कलर जो आहे तो कसा आहे तर ग्रासी ग्रीन कलर आहे. आता ग्रासी ग्रीन कलर म्हणजे ॲक्च्युली काय तर जसं आपलं ग्रास असतं ना तसा कलर आहे याचा, म्हणजे गवतासारखा ग्रासी ग्रीन कलर आहे. दुसरा जो आहे फिओफायसी तो कसा आहे तर ब्राऊन कलर अल्गी आहे. आता तो ब्राऊन कलर का आहे कशामुळं आहे बघूयाच. आता तिसरा जो आहे त्याचा कलर कसा आहे तर रेड कलर आहे. आता लक्षात ठेवायचं झालं तर पहिले यांचे कलर कसे लक्षात ठेवायचे बघा. एक म्हणजे क्लोरोफायसी क्लोरोफिल पिगमेंट्स प्रेझेंट असतात. क्लोरोफिल पिगमेंटमध्ये क्लोरोफिल ए जो आहे तो कसा आहे तर ग्रीन कलर आहे. ग्रीन कलर आहे म्हणून स्पेसिसला काय म्हणायचं ग्रीन कलर आहे ना. दुसरं फिओफायसी पहिलं आता आपण शेवटचं बघूया. रोडोफायसी आर वरून काय लक्षात ठेवा रेड कलर, म्हणजे ग्रीन कलर झाला रेड कलर झाला. तिसरा कलर जो आहे तो कुठला आहे तो ब्राऊन कलर आहे. तो ब्राऊन कलर कोणाला असणार आहे फिओफायसीला, कारण तो ब्राऊन कलर ॲक्च्युली कोणाचा आहे ते बघूया. आता त्याच्यामध्ये आता पहिलं कॅरेक्टर आपण सांगणार आहोत तर पिगमेंट्स. आता प्रत्येकाकडे पिगमेंट सिस्टीम काय काय ते बघू. तर याच्याकडे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं अल्गल स्पेसिस आयटोट्रॉपिक आहे म्हणून मी काय सांगितलं सगळ्यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट्स प्रेझेंट आहेत. आता क्लोरोफिल अदर पिगमेंट कोणकोण असणार आहे ते बघूया. तर पहिलं जे आहे त्याच्याकडे म्हणजे क्लोरोफायसीकडे क्लोरोफिल ए अँड बी, क्लोरोफिल ए अँड बी हे दोन स्ट्रॉंग पिगमेंट्स प्रेझेंट आहेत. ड्यू टू दिस प्रेझेन्स ऑफ पिगमेंट दे शोज ग्रीन कलर. दिस ग्रीन कलर आर ग्रासी ग्रीन कलर. याच्याकडे कसा कलर आहे तर ग्रीन कलर आहे. तो ग्रीन कलर कसा आहे तर ग्रासी ग्रीन कलर आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं दुसरा जो आहे त्याच्याकडे काय आहे तर क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. पहिल्याकडे क्लोरोफिल ए बी होतं, सॉरी क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल सी, क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल सी बरोबर. आणि तिसरा जो आहे त्याच्याकडे आहे बघा क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल डी. म्हणजे आता क्लोरोफिलचा पहिल्यांदा प्रश्न मिटवूया. इथं आहे क्लोरोफिल ए बी, इथं आहे क्लोरोफिल ए सी, तिथं आहे क्लोरोफिल ए अँड डी. म्हणजे सगळ्यांच्याकडे कॉमन आहे क्लोरोफिल ए क्लोरोफिल ए क्लोरोफिल ए आणि देन नेक्स्ट क्लोरोफिल आहे क्लोरोफिल बी क्लोरोफिल सी क्लोरोफिल डी. हे करेक्ट समजलं. ए ए बी ए सी अँड ए डी. त्याच्यानंतर आता पुढचा जो आहे तो याच्याकडे बाकीचे पिगमेंट्स कुठले प्रेझेंट नाही आहेत, याच्याकडे मात्र एक स्पेशल पिगमेंट प्रेझेंट आहे. म्हणून नेम आहे त्याचं फिकोझंथिन. दिस फिकोझंथिन हॅव अ ब्राऊन कलर, हेज दिस अल्गी शोज ब्राऊन कलर्ड. म्हणजे ह्या फिकोझंथिनला ब्राऊन कलर आहे, तो कलर तुमच्या अल्गल स्पेसिसला येतो. त्यामुळे फिकोझंथिन प्रेझेंट असल्यामुळे कसं असणार आहे त्या अल्गीचा कलर कसा झाला ब्राऊन. लास्ट वन आहे रोडोफायसी. दे ऑल्सो कन्सिस्ट एक स्पेशल टाईप ऑफ पिगमेंट फायको इरिथ्रिन. दिस फायको इरिथ्रिन रेड इन कलर, हेच दिस अल्गल स्पेसिस शोज रेड कलर. शेवटचं जे आहेत ना ते कलर्ड पिगमेंट आहेत बघा. त्या कलर्ड पिगमेंटमुळे काय झालं स्पेशल स्पेशल कलर जो आहे तो इफेक्ट त्या टोटल व्हरायटीवरती मिळाला. जर फिको फायको इरिथ्रिन असेल तर ते रेड कलरचं पिगमेंट आहे, त्यामुळे अल्गल स्पेसिस कशी झाली रेड अल्गी झाली. फिकोझंथिन जो आहे तो ब्राऊन कलरचं पिगमेंट आहे, स्पेसिस कशी झाली ब्राऊन. आणि इथं काय ते बाकीचे पिगमेंट प्रेझेंटच नाही आहेत, त्यामुळे क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी दोघांचे कलर जे आहे ते ग्रीन कलर. डायरेक्टली स्पेसिसला कलर कसला आला ग्रीन कलर. समजलं. पुढं त्यांच्याकडचं स्टोअर्ड फूड मटेरियल, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे स्टोरेज मटेरियल जे आहे ते डिफरंट डिफरंट आहे. जर पहिलं बघितलं तर त्याच्याकडे स्टोअर्ड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च. पहिल्या व्हरायटीकडे काय आहे तर स्टार्चच्या फॉर्ममध्ये ते स्टोअर्ड मटेरियल फूड मटेरियल ठेवेल. आता स्टार्चचा यूज जो आहे तो म्हणजे स्टार्चमध्ये कन्व्हर्जन जर करायचं असेल तर ते ॲक्च्युली कसं केलं जातं तर त्यांच्याकडे जे काही फूड मटेरियल फॉर्मेशन प्रत्येकाकडे काय असतं तर ग्लुकोज असतं. आता हे जे ग्लुकोज आहे ना ते ग्लुकोज बाय युझिंग पेरिनॉइड ऑइल ड्रॉपलेट्स. पेरिनाइड नावाचं एक स्पेशल ऑइल आहे, त्या ऑइलच्या प्रोसेसमध्ये काय केलं तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात केलं जातं स्टार्चमध्ये. हे दिस प्रिझर्व देअर फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च. म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्जन स्टार्चमध्ये करायचं बाय युझिंग पेरिनाइड ऑइल अँड इट फॉर्म्स
स्टार्च एंड दिस स्टार्च ऐज अ स्टोर्ड मटेरियल इन क्लोरोफायसी. आता ते जे मटेरियल आहे ते ऍक्च्युअली कसं असतं बघा, तर आतल्या साईडला काय आहे तर तुमचं पेरिनाइड ऑइलचे ड्रॉपलेट्स आहेत आणि बाहेरच्या साईडला काय केलं तर स्टार्चचं फॉर्मेशन होतं. म्हणजे ऍक्च्युअली मिळताना जनरली काय बोललं जाणार होतं, जे काही फूड मटेरियल आहे ते कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर असणार आहे तर स्टार्चच्या फॉर्ममध्ये, समजलं. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये स्टोअर्ड फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ मॅनिटॉल अँड लॅमिनारी. आता याच्यामध्ये पण कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन लॅमिनारीमध्ये होतं बाय युझिंग मॅनिटॉल नावाचं स्पेशल पिगमेंट्स स्पेशल मटेरियल आहे ज्याच्या थ्रू काय केलं तर त्याच्यातले जे काही फूड मटेरियल आहे ते स्टोअर कशामध्ये केलं जाणार आहे, मॅनिटॉल अँड लॅमिनारी. आणि शेवटचा जो आहे त्याच्याकडे काय आहे तर स्टोअर्ड फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च. त्याच्यात जे आहे ते कशाच्या फॉर्ममध्ये असणार आहे, फ्लोरिडियन स्टार्च. त्याच्यात फ्लोरिडियन स्टार्च पण आहे आणि हे ॲक्च्युली फ्लोरिडियन स्टार्च जे आहे ना हे अमायलोपेक्टिन अमायलोपेक्टिनचं कन्वर्जन आहे. ॲक्च्युली पॉलिसॅक्राइड मॉलिक्युल आहे तो अमायलोपेक्टिन, त्याच्यामध्ये ॲक्च्युली ते कन्वर्ट होईल. म्हणजे आता पहिल्याचं फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च, दुसऱ्यामध्ये मॅनिटॉल ऑर लॅमिनारिन आणि तिसरं जे आहे ते फ्लोरिडियन स्टार्च. तिसरा पॉईंट आहे त्याच्यामधला सेलवॉल. तिसरं कॅरेक्टर काय सांगायचं आपल्याला, सेलवॉल. सेलवॉलमध्ये क्लोरोफायसिन, मगासपासून गोड पडते मी, क्लोरोफिल एन बी हे दोनच ट्रीटमेंट आहेत म्हणून कलर ग्रीन आला. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा ग्रीन कलर आहे, सगळे प्लांट जे आहेत ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये फूड मटेरियल स्टोअर करतात. आणि आता तिसरा एक पॉईंट अतिशय महत्त्वाचा आला, सेलवॉल. आता सेलवॉल म्हटलं की कशी असतात प्लांटमध्ये सेलवॉल जी आहे ती कशी आपली सेल्युलोजिक सेलवॉल आहे, म्हणजे याच्याकडे सेलवॉल कशी बनलेली असणार आहे सेल्युलोजपासून, प्युअरली सेल्युलोज. याच्यात मात्र फ्लोरोफायसिनला मात्र कसं आहे तर सेल्युलोज आणि अल्गिन नावाचं एक केमिकल आहे, ह्या दोन कंपोनंटपासून त्याची सेलवॉल बनेल, म्हणजे सेल्युलोज आणि अल्गिन. आणि तिसरा जो आहे त्याच्याकडे मात्र सेल्युलोज आणि पेक्टिन असे दोन लेअर आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ना समजा आपण लेअर फॉर्मेशनमध्ये बघायचं झालं तर हा आतला लेअर जो आहे तो सेल्युलोजचा आहे आणि बाहेरचा लेअर जो आहे तो कशाचा आहे, पेक्टिन आहे. म्हणजे इनर सेल्युलोजिक आणि आउटर पेक्टिन, ती मात्र कशी आहे तर डबल मेम्ब्रेनस सेलवॉल आहे. याच्यामध्ये मात्र हे दोघांचं मिक्सिंग करून सेलवॉल आहे आणि ह्याच्यामध्ये सिंगल सेलवॉल आहे, एकच लेअर आहे पण तो कशाचा आहे तर सेल्युलोजिक सेलवॉल आहे, समजलं. सेलवॉलमध्ये पण तो पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. आता दुसरा राहिला प्रश्न मगाशीच आपण काय बघितलं तर अल्गल स्पेसिस जे आहे ते मोटाईल आहेत नॉन मोटाईल दोन्ही टाईपच्या व्हरायटी आहेत आणि व्हरायटीमध्ये व्हेरिएशन्स खूप आहे म्हणून बघितलं, कारण साईज शेप नंबर ऑफ फ्लाझेला मोटाईल ॲक्टिव्हिटी नॉन मोटाईल ॲक्टिव्हिटी फ्लाझेला प्रेझेंट अपसेट यांच्यावरती बरंच काय काय आहे. आणि त्याच्यातलं आता अजून एक कॅरेक्टरिस्टिक्स अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे फ्लाझेला. जर क्लोरोफायसी मेंबर घेतला ना तर त्याच्याकडे जवळपास 2 to 8 नंबरचे इक्वल फ्लाझेला प्रेझेंट असतात. म्हणजे समजा की एखादा आपण एखादी व्हरायटी घेतली तर त्याच्याकडे 2 फ्लाझेला बाय फ्लाझेला येईल, काय वेळेला तिसरा पण फ्लाझेला असतो, काय वेळेला 4 फ्लाझेला येतील, 5 येतील, 6 येतील, 7 येतील, असं 8 येतील. म्हणजे 8 फ्लाझेलेटेड स्ट्रक्चर पण असेल, 2 असेल, 3 असेल, म्हणजे 2 to 8 फ्लाझेलेटेड फॉर्म आहे. दिस ऑल फ्लाझेला आर इक्वल इन साईज अँड अपायकल पोझिशन. याच्यावरती सेपरेट क्वेश्चन असतो, याच्यावर सेपरेट क्वेश्चन असेल आणि याच्यावरती सेपरेट, तीन क्वेश्चन्स तयार होतात. एक म्हणजे फ्लाझेलाचा नंबर विचारतील, तो नंबर आपल्याला क्लोरोफायसीमधला माहीत पाहिजे, फ्लोरोफायसीमधला माहीत पाहिजे आणि रोडोफायसीमध्ये काय तेही माहीत पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, फ्लाझेला प्रेझेंट असेल तर तो इक्वल का अनइक्वल, इक्वल असेल तर इक्वल माहीत पाहिजे, अनइक्वल असेल तर अनइक्वल माहीत पाहिजे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं पोझिशन, ॲक्च्युली ते कसे बनतात तर अपायकल आणि लॅटरल अशा दोनच पोझिशन आहेत. तर पहिला जो आहे तो 2 to 8 इक्वल साईज आणि अपायकल इन पोझिशन. दुसरा जो आहे त्याच्याकडे मात्र कशी ती व्हरायटी मात्र काय तर त्याच्याकडे फक्त आणि फक्त दोनच फ्लाझेला स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. बरोबर, तर फ्लाझेलाचा नंबर जो आहे तो 2, दिस 2 फ्लाझेला अनइक्वल इन साईज, म्हणजे एक जो आहे तो छोटा असणार आहे आणि एक जो असणार फ्लाझेला तो कसा असणार आहे, मोठा असणार आहे. अँड दे शोज लॅटरल इन पोझिशन. पोझिशन जर बघितलं तर ती कशी आहे, लॅटरल पोझिशन आहे. म्हणजे इथं 2 to 8 इक्वल अँड अपायकल पोझिशन, हिअर 2 फ्लाझेला प्रेझेंट मीन्स डाय फ्लाझेलेटेड बोलू शकता अँड अनइक्वल साईज ऑफ फ्लाझेला अँड लॅटरल इन पोझिशन. आणि लास्टचा एक स्पेशल क्लास आहे रोडोफायसी. इन दिस क्लास ऑल अल्गर स्पेसिस म्हणजे त्याच्यामध्ये जी एक्झाम्पल येतात त्यांच्याकडे बघा फ्लाझेला जो आहे तो टोटली अब्सेंट आहे. म्हणजे त्याच्यातल्या जास्तीत जास्त व्हरायटी ज्या आहेत, जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा सगळ्या म्हणायला हरकत नाही, तर त्या कशा आहेत तर नॉन मोटाईल. ह्या दोन्ही पार्टमध्ये मोटाईल ॲक्टिव्हिटी येईल आणि तो मात्र कसा असणार आहे, नॉन मोटाईल. आता इथे लिहिते बघा, हे सगळ्याच्या सगळे कसे असणार आहेत, मोटाईल असणार आहेत. हेही बरेचसे एक्झाम्पल जे आहेत ते मोटाईल असणार आहेत. हा मात्र काय राहील बघा, नॉन मोटाईलचा क्लास राहील. म्हणजे यांना
जी काही फ्री मुवमेंट आहे ती मुवमेंट टोटली काय राहील अपसेंट ड्यू टू अपसेंट ऑफ फ्लाजेला, कारण फ्लाजेला हे एकमेव स्ट्रक्चर आहे लोकोमोशनसाठीचं, त्याच्या थ्रू हे काय होतात मोटाईल ॲक्टिव्हिटी रन करतात. पुढं हॅबिटॅट, हॅबिटॅट पण सगळे तिन्हीच्या तिन्ही टाईप जे आहे ते कशा आहेत सांगितलं, आपण पहिल्यांदा सांगितलं होतं मी जनरल कॅरेक्टरिस्टिक्सला, ऑल टाईप्स ऑफ अल्गी आर मोस्ट ऑफ द ॲक्वॅटिक फॉर्म. आता ॲक्वॅटिक म्हणल्यानंतर कसे असणार, ते वॉटर बॉडीमध्ये प्रेझेंट असणार आहेत, मग ते वॉटर बॉडीमध्ये प्रेझेंट म्हणजे दे फॉर्म इन फ्रेश वॉटर, मरीन वॉटर ॲज वेल ॲज ब्रॅकिश वॉटर. आता फ्रेश वॉटर म्हणजे तुमचे रेग्युलर पाण्याचे जे सोर्स आहेत त्याच्यात पण बघायला मिळेल, ब्रॅकिश वॉटर मरीन वॉटर म्हणजे तुमचं सी वॉटर सॉल्टी वॉटर आहे त्याच्यामध्येही बघायला मिळेल. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सांगितलं, ब्रॅकिश वॉटर जिथं खाडी बोलतात ना मराठीमध्ये, त्या ठिकाणीही तुम्हाला ही व्हरायटी बघायला मिळेल, जिथं मिक्सिंग ऑफ टू वॉटर फ्रेश अँड मरीन वॉटर, म्हणजे प्युअरली फ्रेश वॉटर पण असतील प्युअरली मरीन वॉटर पण असतील ॲज वेल ॲज दे प्रेझेंट इन ब्रॅकिश वॉटर. त्याच्यानंतर आता पुढं सगळ्यात महत्त्वाचं याच्यातले काही एक्झाम्पल्स आहेत. आता एक्झाम्पलमध्ये एक दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, दोन एक्झाम्पल परफेक्ट करायचे विथ काय असेल ते नेम स्ट्रक्चर, रिप्रोडक्शनमधले काय असेल ते स्ट्रक्चर्स किंवा काय असेल ते, किंवा त्यांचे युजेस लक्षात ठेवा तेही महत्त्वाचं आहे. तर पहिल्या याच्यामध्ये एक्झाम्पल आहे इलोथ्रिक्स आणि दुसरं जे आहे ते स्पायरोगायरा, दुसरं जे आहे ते डिक्टिओटा आणि सर्गॅसम. धीस सर्गॅसम स्पेसिस यूज इन प्रिपरेशन ऑफ आईस्क्रीम्स अँड कॉस्मॅटिक इंडस्ट्री. आता ह्याचा एक स्पेशल यूज आपल्याला बघायला मिळतो, एक म्हणजे आईस्क्रीम प्रोडक्शन आणि कॉस्मॅटिक म्हणजे ही सगळी व्हरायटी काय केली जात असणार आहे, ॲज अ फूड म्हणून यूज केली जाणार आहे. आणि तिसऱ्यात एक्झाम्पल आहे ग्रासिलारिया आणि झिलिडियम, जीवरून दोन्ही स्पेलिंग आहेत ग्लासिलारिया आणि झिलिडियम, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं हे झिलिडियम जे आहे ना किंवा हे जीवरचं जी हे दुसरं जी एल आहे हे दोन्हीच्या दोन्ही मेंबर जे आहेत ना हे कशासाठी यूज केले जातात, तर अगार अगार जेल नावाचं जे जेल आपण यूज करतो प्रॅक्टिकलसाठी किंवा आपलं ते क्रोमॅटोग्राफिक टेक्निक आहे त्याच्यासाठी पण आपण अगार अगार जेल यूज केलं होतं. त्याच्यानंतर आपलं DNA फिंगरप्रिंटिंगसाठी पण जेल वगैरे यूज करतात, ॲग्रो जेल वगैरे, हे सगळेच्या सगळे जेल जे मटेरियल आहेत अगार अगार जेल ते सगळ्याच्या सगळं ग्लासिलारिया आणि झिलिडियम नावापासून बनतात. तर त्याच्यातच त्याचं स्पेलिंग आहे जेल GEL दिसते आपल्याला आणि वरच्यात फक्त जी आहे, दोन्ही मेंबरचे आहे ते काय केलं जातं अगर अगरच्या प्रोडक्शनसाठी यूज केले जातात. तर ह्या दोन पॉईंटला युजेसमध्ये दोन फॅक्टर दिलेले आहेत, दोन्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. राहिलेल्या सगळ्यांच्याकडे जवळपास काय असते तर फूड ही ॲक्टिव्हिटी आहे ॲज अ फूड म्हणून, कारण प्रोटीनचा सोर्स मगाशीच मी म्हटलं तुम्हाला प्रोटीन सोर्स जो आहे तो कसा आहे तर हायर आहे, त्यामुळे डायरेक्टली तुम्ही ॲज अ फूड म्हणून पण यूज करू शकता. आता याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये क्लायमेडोमोनास जो आहे याच्यात अजून एक एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं असेल तर क्लायमेडोमोनासचं एक्झाम्पल देऊ शकता. हा क्लायमेडोमोनास व्हरायटी जी आहे ना ही सिवेज वॉटर ट्रीटमेंट जी आहे त्याच्यामध्ये यूज केली जाते. क्लायमेडोमोनास हे जे एक्झाम्पल आहे ना हे इथं येतं स्पायरोगायरा क्लायमेडोमोनास हा सिवेज वॉटर ट्रीटमेंट म्हणजे आपलं सांडपाणी प्रक्रिया केंद्र जे आहेत ना तिथं हा ॲक्च्युली यूज केला जातो, कारण तिथं 12th आपण जो चॅप्टर स्टडी केला आहे मायक्रोब्सचा त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे. सिवेज वॉटर ट्रीटमेंटमध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अशा 3 टाईपच्या ट्रीटमेंट्स असतात, त्याच्यामध्ये मायक्रोबचे ट्रीटमेंट आहे तिथेही अल्गर स्पेसिस यूज केली जाते. हा एक यूज तुम्ही इकॉनॉमिक ही इम्पॉर्टन्समध्ये हा एक पॉईंट तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. समजलं, ही झाली एक्झाम्पल्स. आणि सगळ्यात शेवटी ठेवला मी आता रिप्रोडक्शनचा पॉईंट. हा प्रत्येक फॅमिलीसाठी वेगळा वेगळा आहे. आता पहिली बघितला क्लास क्लोरोफायसी, दुसरा फ्युओफायसी, तिसरा बघितला आपण क्लोरोफायसी. त्याच्यात रिप्रोडक्शनमध्ये या सगळ्यांच्याकडं मी सुरुवात करताना तुम्हाला म्हटलं होतं की तिघांच्याकडेही आपल्याला तिन्ही टाईपचे रिप्रोडक्शन मिळतात. तिघांच्यामध्ये पहिलं जे आहे ते व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन रिप्रेझेंटेड बाय फी, सेक्सुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन रिप्रेझेंटेड बाय यस, आणि असेक्सुअल टाईप ऑफ रिप्रेझेंटेशन असेक्सुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन रिप्रेझेंटेड ॲज ए. मी सिम्बॉलिक फॉर्म लिहिलेले बघालो, फी मीन्स व्हिजिटेटिव्ह, ए मीन्स असेक्सुअल, यस म्हणजे सेक्सुअल टाईप. आता व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे तिघांच्यामध्येही बघितलात, इथं बघितलात फ्रॅगमेंटेशन आहे, इथंही फ्रॅगमेंटेशन आहे, आणि इथंही बघितलात तरी काय असणार आहे फ्रॅगमेंटेशन. मग अशीच मी तुम्हाला म्हटलं होतं तिघांच्याकडंही जे काही व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे ते ड्यू टू फॉर्मेशन ऑफ फ्रॅगमेंट्स हेन्स कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन टेक्निक. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असेक्सुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन, असेक्सुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन शोज झूस्पोर फॉर्मेशन. याच्यामध्ये पण झूस्पोर तयार होतात, जे झूस्पोर कशा आहेत मी सांगितलेलं मी मोटाईल आहेत आणि याला काय आहेत तर फ्लाझेला जे आहे ते इक्वल साईजचे फ्लाझेला आहेत. दुसरं बघितलात दुसऱ्यामध्ये पण ए म्हणजेच काय सांगितलं असेक्सुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन बाय फॉर्मेशन ऑफ झूस्पोर इन धिस स्ट्रक्चर ॲक्च्युली झूस्पोर फॉर्मेशन जे आहे ते बाय फ्लाझेलेटेड आहे आणि अनइक्वल साईज बाय फ्लाझेला आहे, कारण मग असेच आपण काय म्हटलं होतं त्याच्यातला फ्लाझेला जो आहे तो कसा आहे 2 नंबर आहे अनइक्वल साईज
साइजही द सेम साइजचा असतो आणि त्याच्यात जे काही स्ट्रक्चर मिळतं स्पेसिसचं म्हणजे झूस्पोरचं ते पियर शेपचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे थोडंसं आहे ना असं जसं आपली किडनीचं स्ट्रक्चर असं ना सेम त्या टाईपमध्ये आहे पियर शेपडं. हे मात्र पूर्ण स्पेरिकल शेपडं आणि त्याच्यामध्ये मात्र असेक्सुअल टाईपचे रिप्रोडक्शन जे आहे ते नॉन मोटाईल स्पोर्स आहेत. तर मुळात ऑर्गॅनिझम काय म्हणून सांगितलं आपण नॉन मोटाईल आहे त्यामुळे याच्याकडे असेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन जे आहे ते कसं असणार आहे नॉन मोटाईल स्पोर्स थ्रू. म्हणजे कुठले स्पोर्स असणार पुन्हा तिथे झूस्पोर. राहिला तिसरा पॉईंट सेक्सुअल रिप्रोडक्शन. इन दिस टाईप सेक्सुअल रिप्रोडक्शन आयसोगॅमस अन आयसोगॅमस अँड उगॅमस याच्याकडे तिन्ही टाईपचं मिळतं. सुरुवातीला मी एक्सप्लेन केलेले आहे तिन्ही टाईप. याच्याकडेही बघितलं तर याच्याकडेही तिन्ही टाईपचं रिप्रोडक्शन मिळतं. याच्यात मात्र थोडंसं वेगळं आहे. याच्याकडे सेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन जे आहे ते ओनली उगॅमस आणि नॉन मोटाईल गॅमेट्स हे जे तयार करतं ना उगॅमस टाईपचं आहे आणि सगळेचे सगळे गॅमेट्स कसे आहेत तर नॉन मोटाईल गॅमेट्स आहेत. म्हणजे सेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन झालं असेक्सुअल झालं व्हिजिटेटिव्ह झालं प्रत्येकाकडे थोडी थोडी ॲक्टिव्हिटी वेगळी वेगळी आहे बाळू त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी व्यवस्थित थोडंसं परफेक्ट करा आणि बोर्डवरती जे काय लिहिलंय त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि ते सगळंच्या सगळं वहीत लिहून काढला तरी चालेल पण हे सगळंच्या सगळं कंपल्सरी पाठ पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. कंपल्सरी हे सगळं काय असायला पाहिजे पाठ असायला पाहिजे. समजलं. याच्यातल्या मगाशी सांगितलेले ते पॉईंट सगळे आणि हे सगळे पॉईंट्स याच्यातल्या कुठल्याही पॉईंटवरती नीटचा क्वेश्चन असतो. क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन तुम्हाला आता जसं सोडवायला चालू कराल तसं या सगळ्या कन्सेप्ट जे आहेत ते यायला चालू होतील. पण त्याच्या आधी हे बेसिक म्हणून सगळंच्या सगळं परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि नीटचा स्टडीमध्ये हेच सगळं परफेक्ट करायला लागतं बरोबर. कारण प्रत्येकामध्ये काय आहे काय नाही हे सगळं बघितलं की ॲटोमॅटिकली ते क्वेश्चन्स येतील. समजलं. त्याच्यानंतरच आता पुढची डिव्हिजन आहे डिव्हिजन ब्रायोफायटा ती आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करू.